मनीष कुमार पांडे कन्या ग्रामीण परिसरामध्ये कुठेही व्यवस्था नसल्यामुळे पेशंट्सचे खूप हाल होत होते. शहरी भागात जाऊन ॲडमिशन घेणं पॉसिबल होत नव्हतं, कारण बऱ्याच ठिकाणी बेड खाली नव्हते. आणि म्हणून ह्या शाळेला त्यांनी बदललं कोविड केअर सेंटरमध्ये, श्रमजीवी कोविड केअर सेंटर. आणि हे कोविड सेंटर जे आहे म्हणजे इथे आपल्याकडे येणारा पेशंट इथल्या ग्रामीण भागातला असेल, जो रुरल एरियातला आहे, याच्यासाठी आपण हे चालू केलेलं आहे. आणि बेसिक म्हणजे इथे पेशंट जेव्हा ॲडमिट होतो तर त्यांना असं हॉस्पिटलसारखं काही फिलिंग वगैरे येत नाही. म्हणजे इथलं जे इन्व्हायरमेंट आहे त्याच्यात तो एकदम आनंदी होऊन जातो. आणि समजा काही फिजिकली त्यांना हे वाटत असेल तर म्हणजे मेंटली काही पेशंट जे काही असिम्टमॅटिक पण आपल्याकडे असतात, पण रॅप टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली असते, मग त्यांना आपण इथे सस्पेक्टेड वॉर्डमध्ये ॲडमिट करून घेतो. आणि पेशंटसाठी आपण इथे भरपूर सुविधा वगैरे उपलब्ध केलेल्या आहेत. जसे की समजा त्यांना इथली हॉस्पिटलसारखी फिलिंग नाही येऊ, घरच्यासारखं वातावरण वाटो, यासाठी आपण त्यांना इंदोरमध्ये इंदोर गेमसाठी चेसबोर्ड आहे, कॅरम आहे, वाचण्यासाठी पुस्तकं ठेवलेली आहेत. आउटडोर गेममध्ये आपण त्यांना बॅडमिंटनसारखे गेम्स काही ते आपल्या इथे चालू असतात. झालं झालं.